मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव जवळील मुगवली गावच्या हद्दीत मिनी बसने दिलेल्या धडकेत एस टी बस मधील सात प्रवासी जखमी झाले आहेत हा अपघात गुरुवारी पहाटे एक वाजून मिनिटांच्या सुमारास घडला माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून महाडकडे चाललेल्या मिनी बसचा एम एच चौदा सी डब्ल्यू पंचावन्न शून्य आठ चालक दिनेश दत्तात्रे घबाड वयवर्ष बत्तीस राहणारा काळेवाडी पिंपरी चिंचवड याने रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन चालवून समोरून येणाऱ्या देवगड नाला सोपारा एस टी बसला धडक दिली या अपघातात एस टी बस मधील विनायक विष्णू साटमर्ष साठ राहणारा देवगड जिल्हा सिंधुदुर्ग माया देवदास गोसावी वयवर्ष बत्तीस राहणारा कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग शुभांगी रमेश तावडे वयवर्ष एकोणसत्तर रमेश महादेव तावडे वयवर्ष त्र्याहत्तर राहणारा राजापूर जिल्हा रत्नागिरी उज्ज्वला उदय चौगुले वयवर्ष पंचावन्न उदय धोंडू चौगुले वयवर्ष एकावन्न राहणारा सिंधुदुर्ग आणि दिनेश मनोहर कदम वयवर्ष एकोणचाळीस सा राहणारा साईनगर माणगाव सध्या राहणारा विरार जिल्हा ठाणे जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे